मिरज मधील बँक ऑफ इंडिया समोर शनिवारी एकोणपन्नास हजार रुपये असलेली पिशवी अज्ञात चोरट्यांनी भर दिवसा लंपास केली मालगाव रोड दत्त कॉलनी येथे राहणारे सेवानिवृत्त फौजी वसंत पिराजी बनसोडे वैवर्ष साठ यांनी एकोणपन्नास हजार रुपयांची बॅग मोपेड गाडीच्या हँडलला अडकवली होती पिशवी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली बनसोडे यांनी मिरज शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली वसंत बनसोडे सेवानिवृत्त फौजी आहेत दर महिन्याला ते बँक ऑफ इंडिया बँकेत पेन्शन आणण्यासाठी येत असतात शनिवारी दुपारी एक वाजता त्यांनी बँकेतून पेन्शनचे पैसे काढले आणि काढलेले पैसे पिशवीत ठेवले त्यांच्याकडे अगोदरच असलेली अकरा हजार रुपयांची रक्कम ठेवली त्याचवेळी त्यांच्या अंगावर कोणीतरी काहीतरी टाकल्याने त्यांच्या अंगात खास सुटली अंगाला खास सुटल्याने ते हातातील पिशवी काढून मोपेड गाडीला अडकवून टी शर्ट काढत असताना त्यांच्या गाडीच्या हँडलला लावलेली ती बॅग अज्ञाताने लंपास केली अंगातील टी शर्ट काढून झाडून अंगात घालत असताना त्यांची पिशवी दिसली नाही कोणीतरी पाळत ठेवून पैशाची पिशवी लांबवल्याचा सा संशय व्यक्त करण्यात आला वसंत बनसोडे यांनी मिरज शहर पोलिसात फिर्याद दिली असून अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे